तालुक्यातील कुडाळ करहर आणेवाडी सायगाव या गावात पोलीस पॅट्रोलिंग करत जमावबंदीचा आदेश भंग करणाऱ्या दुचाकीस्वारांना चांगलाच प्रसाद दिला जात आहे. कलम 147 व संचारबंदी लागू असताना देखील जाणीवपूर्वक रस्त्यावर कामाव्यतिरिक्त फिरणाऱ्या अगोदर बाद व नागरिकांना जावळी व कुडाळ पोलिसांनी चांगलीच दल घडवली आहे. आज सकाळपासूनच मेढा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलकंठ राठोड, कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष चामे यांनी पोलीस फाटा घेऊन कुडाळ करहर सायगाव आणेवाडी गावात पोलीस पॅट्रोलिंग करत संचारबंदीचा आदेश भंग करणाऱ्या दुचाकीस्वारांना चांगलाच प्रसाद दिला आहे. कामाव्यतिरिक्त उगीच रस्त्यावर भिरकीड घालणारे युवक यांना पोलिसांनी रट्टे देत घरात बसण्याच्या सूचना दिल्या. काही जण पोलिसांच्या बरोबर हुज्जत घालत होते. अशा हुज्जतबाज युवकांनाही पोलिसी खाकी दाखवत कोरोना व्हायरसची भीतीचा साक्षात्कार करून दिला. दरम्यान आज सकाळपासूनच जावळी तालुक्यात पोलिसांनी संचारबंदीचा कडक बंदोबस्त ठेवत नागरिकांना लाऊडस्पीकरच्या माध्यमातून बाहेर न येण्याचे आवाहन केले. काही नागरिक जाणीवपूर्वक रस्त्यावर येत होते, त्यांना हुसकावत लावत घरात बसण्याची इशारे ते दिले. दरम्यान नागरिकांमध्ये अद्यापही कोरोना व्हायरसबाबत भीती नसल्याने लोकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. घरात बसल्यानंतरच या व्हायरसवर नियंत्रण मिळू शकतो याची माहिती पोलीस व प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येत होती. दरम्यान जावळी तालुक्यातील सर्वच कुडाळ मेढा येथील पेट्रोल पंपही बंद करण्यात आले आहेत, त्यामुळे रस्त्यावर होणारी वाहतूक ही आता येत्या 2 दिवसात 100% बंद होणार आहे. कुठलं ग स्वतःची काळजी घ्या, घरातच राहा आणि शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करून देशसेवा करा.